धुळ्यामध्ये एसटी बसचा अपघात झाला आहे. कल्याणहून साक्रीकडे येणारी ही बस घाटामध्ये उलटली आणि यानंतर 27 प्रवासी हे जखमी झाले आहे. या सर्वांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याची माहिती समोर येते. धुळ्यामध्ये एसटी बसचा हा अपघात झाला आहे. ही बस कल्याणहून साक्रीकडे येत होती आणि याचवेळी ही बस घाटामध्ये उलटली. ही बस घाटामध्ये उलटल्यानंतर त्यामधले 27 प्रवासी हे जखमी झाले आहेत आणि या सर्वांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. आपण जी दृश्य बघताय ती या बसची आहेत. अपघातग्रस्त ही बस ही घाटामध्ये उलटल्यानंतरची ही दृश्य आहेत. या अपघातामध्ये 27 जण हे जखमी झाले आहेत. याबाबत कुठली अजून जीवितहानी झाल्याचं वृत्त अजून समोर आलेलं नाही, परंतु जे जखमी 27 जण आहेत त्यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. कल्याण साक्री प्रवासादरम्यान ही बस घाटामध्ये उलटली आणि त्यानंतर 27 प्रवासी जखमी झालेत. या सर्व जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची बातमी समोर येते. धुळ्यामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघाताबाबत अधिक माहिती देत आहेत उमाकांत अहिरराव. उमाकांत, धुळ्यामध्ये हा अपघात झाला आहे, 27 जण जखमी असल्याची बातमी समोर येते. कुठली जीवितहानी झाली आहे का या अपघातामध्ये? सध्या तर निकिता अजून जीवितहानी कुठली झालेली नाही, पण 8 लोक गंभीर जखमी आहेत आणि ते गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे आणि जे काही 27 जखमी आहेत त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्या गंभीरांवर उपचार सुरू आहे. नेमकं काय होईल ते अजून अद्याप माहिती नाही. धन्यवाद उमाकांत दिलेल्या माहितीबद्दल. तर कल्याण साक्री बस घाटामध्ये हा अपघात झाला आहे आणि 27 जण जखमी असल्याची माहिती समोर येते आहे. धुळ्यामध्ये एसटी बसचा हा अपघात झाला आहे.